बिचारे अंपायर ऑफिशियल अंपायर या ठिकाणी इशारा येतोय, मैच चालू केली जाते, दोन्ही पंच सज्ज होतात, प्रीतम पाटील आणि प्रशांत बांदिवडेकर। पहिल्या षटकातला पहिला चेंडू लॉफ्ट केलेला चेंडू हवेत जातोय 38 सर्कल मध्ये, हा चेंडू रिझन केला जातोय, अडवला जाईल तद्वर मात्र एकेरी पहिल्या चेंडूवरती, पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती डावखुरा फलंदाज मंगेश देशमुखच्या रूपात शिवकन्या 11 स्टारला मिळवून देते एकेरी धाव। संघाचं आणि अर्थात वैयक्तिक खातं खुलं झालंय, श्री गणेश झाला या सामन्याचा। पहिल्या चेंडूवरती पहिल्या धावीने मंगेशच्या रूपात सुशांत विचारे साई केंडला आता पाहायला मिळेल, साई रोटेट झाली पाहायला मिळत आहे, गोलंदाजी मार्फत गोलंदाज विचार केला तर मात्र दिली। निखिल विचारे साईकला आता पाहायला मिळेल, नॉन साईकला जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल मंगेश देशमुख। गोलंदाजी मार्गवरती आहे संदेश पाटील अर्थात स्वराज इलेव्हन संघाचा, राजू ढोकले आणि अवधूत घारे यांनी टीम पॅक केलेले हा संघ आपण पाहू शकाल। स्वराज इलेव्हन आणि त्याच्या विरोधात खेळतोय शिवकन्या 11 स्टार देवेंद्र देशमुख यांनी हा पॅक केलेला हा संघ फलंदाजी करतोय। पहिल्या षटकातला चेंडू झाल्यानंतर दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती निखिल विचारे मात्र माघारी हो परत आहे, गोल्डन डकचा शिकार होत आहे निखिल विचारे। गोल्डन डकचा शिकार होतोय अर्थात निखिल विचारे, ज्याच्याकडे अपेक्षा जास्त लावल्या गेल्या होत्या, विश्वास कर्णधाराने किंबहुना संघ मालकाने त्याच्यावर विश्वास टाकला होता, सलामीला पाठवलेला हा फलंदाज सलामी चांगली द्यायसाठी पाठवला होता मात्र हा माघारी पडतोय निखिल विचारे अर्थात डगआउटचा शिकार, गोल्डन डकचा शिकार। पहिल्या चेंडूवरती पहिला झटका हादरा मिळतोय अर्थात शिवकन्या 11 संघाला निखिलच्या रूपात। संदेश पाटीलचं कौतुक मी निश्चित करेल। दुसरा चेंडू होता या षटकातला संदेशचा अर्थात निखिलला आणि त्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवला, एक चांगली जमेची बाजू मात्र या ठिकाणी पाहायला मिळते स्वराज इलेव्हन संघाची। स्पीडअप करायचे, वेळ लावू नका, जास्त टीम मीटिंग करू नका, पंचांकडे स्टॉपवॉच दिलेला आहे, टायमिंगच्या आत वेळेचं बंधन आहे, वेळेत सामने संपले पाहिजेत नाहीतर पॅनलाइज केलं जाईल। नवीन फलंदाज चेतन देशमुख इन्फॉर्म फलंदाज आत्ताच्या स्टेजचा या स्पर्धेमध्ये तर इन्फॉर्म मध्ये निश्चित दिसतोय, एमपीएल अक्षरशः गाजवली या फलंदाजाने। आहा क्या बात है, लाजवाब सुंदर चेंडू, अप्रतिम दर्जाचा भेदक मारा, अडचणीत टाकलं होतं, पायातला चेंडू पूर्णपणे ब्लॉक केला गेला। क्रिकेट की दुनिया का सबसे जहरी गेंद का इस्तेमाल, स्लोवर यॉर्कर डिलीवरी, वो भी बीचो बीच पैरों के दोनों बीचों बीच स्टंप उखड़ के फेंका है, इस गेंदबाज का कौतुक होना जरूरी है डीजे। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी। मागच्या चेंडूवरती निखिल विचाराचा अर्थळाच गोल केला सलामीला आलेला फलंदाज, त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती अतिशय जबरदस्त फॉर्म, अतिशय घातक प्लेअर, आक्रमक दर्जाचा चेतन देशमुखचा यष्ट्या उद्ध्वस्त केला लेग समजे, अर्थात बॅक टू बॅक दोन विकेट संदेश पाटील या गोलंदाजाला मिळाल, हॅट्रिकचा निश्चित नामी संधी आहे संदेश पाटीलला। तद्वर मात्र वळूया मान्यवरांकडे, या ठिकाणी सन्मान्य शिवसेना तालुका प्रमुख संतोष साहेब विचार या ठिकाणी उपस्थित होतात, साहेबांना विनंती की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे, सन्मान्य संतोष साहेब विचारे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या खालापूर तालुक्याला शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांनी संघटित केलं ते तालुका प्रमुख सन्मान्य संतोष साहेब विचारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, सन्मान्य साहेबांना विनंती की आपण मंचावर येऊन या लीग स्पर्धेचा आनंद घ्यायचा, त्यासाठी आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचे, सन्मान्य संतोष साहेब विचारे। शिवकन्या 11 स्टार संघाचा 12वा खेळू यायचे, शिवकन्या 11 स्टारचा 12वा खेळू या ठिकाणी यायचे,
हॅट्रिकचा चांस आणि निश्चितपणे संदेश पाटील हॅट्रिक विक्रम करतो, एक रेकॉर्ड झाला संदेश पाटीलच्या नावावरती या लीगचा, वीर मराठा प्रीमियर लीग 2021 पर्व चौथं आणि या चौथ्यातला विक्रम, पहिला नाव जातं हॅट्रिक संदेश पाटील, गोज आउट संदेश पाटील। थैंक यू ओडिजे, मगाशी माझ्याकडनं चूक झाली, मी क्षतशः मी माफी मागतो सर्वांची, कारण मगाचा दुसरा खेळाडू आउट झाला होता, तो चेतन देशमुख नव्हता तर सतीश पाटील होता, ही चूक का घडली हे सुद्धा सांगतो। शिवकन्या 11 संघाचा 12वा खेळाडू इथं असणं अपेक्षित आहे, म्हणून माझ्याकडनं चूक घडली, चूक घडली ती मी माफी मागतो, पण चूक का घडली, कारण शिवकन्या 11 संघाचा 12वा खेळाडू इथं असणं गरजेचं होतं। सर्वांनी कॅप घातल्या त्याच्यामुळे खेळाडू लक्षात येत नाहीये। आता आउट जाणारा खेळाडू चेतन देशमुख होता, हॅट्रिकचा चान्स होता, हॅट्रिक मिळवली संदेश पाटीलने आणि शिवकन्या 11 तिन्ही फलंदाज मात्र माघारी परततात, अर्थात तिन्ही फलंदाज गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततात, ही अतिशय अडचणीची बाब ठरू शकते शिवकन्या 11 संघाला। त्या फलकावरती एकेरी धाव पूर्ण आहे आणि तीन गडी बाद झालेले पाहायला मिळतात, निखिल बिचारे, सतीश पाटील आणि त्याचनंतर चेतन देशमुख। यावेळी मात्र फसवा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांनी मात्र दाद फेटाळली, पात्र अपेक्षा जास्त होत्या, संदेश पाटील भेदक मारा करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून, हॅट्रिक निश्चित मिळवली आणि लगातार विकेट मिळवलेल्या हॅट्रिकला संदेश पाटीलला अर्थात तंटामुक्ती अध्यक्ष नारंगी अजयराव देशमुख यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय, खूप सारे अभिनंदन, कौतुकाची थाप दिली जाते संदेश पाटीलच्या खांद्यावरती पाठीवरती। अंबाजी ढोकले यांच्याकडून सुद्धा संदेश पाटीलला 500 रुपयांचं बक्षीस आलंय, दात्यांची कमी नाहीये, दाते खूप आहेत पण मात्र घेणाऱ्याची ओंजळ फाटलेली नसावी, दाते खूप झालेत घेणाऱ्याची ओंजळ कमी नसावी। यावेळी मात्र हा चेंडू ग्लान्स करून खेळून काढलाय, पायाचा वापर पाहायला मिळाला, चेंडू जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पल्लीकडे, 4 धावांसाठी येतोय हा संजीवनी चौकार। थँक्यू ओडिसे, मी पुन्हा एकदा विनंती करते किंबहुना सूचिती करतोय, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येणं अपेक्षित आहे, नाही आला तर मी एक्स वाय झेड नाव घेईल, 4-4 वेळा नाव सांगते तरी येत नाही 12वा खेळाडू, कमेंटी सॉरी लाईव्ह युट्यूब चालू आहेत आणि लाईव्ह युट्यूबला कमेंट पडतात समालोचकाला, तुमचं चाललंय काय, कुठेतरी जरा बदला, शिस्त पाळा। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येणं अपेक्षित आहे, धाव फलकावरती लागतात 5 धावा, ताजी मार्क वरती गोलंदाज एक्स वाय झेड शिवकन्या सा या ठिकाणी आपण पाहू शकाल, मंगेश देशमुख आणि एक नंबर। इट्स ओके, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत मते, पहिले षटक समाप्त झाल्यानंतर शिवकन्या 11 संघाच्या 10 लागत्या धावफलकावरती 5 धावा, 3 विकेट्स मात्र संदेश पाटीलने मिळवल्यात, कौतुक केलं, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, धावा खर्च केला अवघ्या 5 धावा, 3 महत्वाचे विकेट मिळवले आणि त्याच्यामध्ये हॅट्रिक सुद्धा मिळवले आणि निश्चित अजयराव देशमुख यांच्याकडून 200 रुपये आणि अंबाजी ढोकले यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस त्याला लाभलं। यावेळी संकेत मत्तेचा हा 5वा चेंडू, मंगेश देशमुख पाहत राहतोय पण मात्र हा चेंडू वाईटचा इशारा आहे, पंचांचा अवांतर धावसंख्येमध्ये निश्चित भर पडली जाईल, एका धावेच्या मदतीने अवांतर धावसंख्येने का होईना, मात्र धावफलकावरती धावा वाढवल्या जातील, स्कोर स्कोरच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागतात, 6 धावा
शिवकन्या इलेवन स्टार संघ देवेंद्र देशमुख आणि पॅकेलला संघ आपण पाहतोय फलंदाजी मारत होती. फलंदाजी करताय जिथे त्यांचे तीन गडी बाद झाले तिथे मात्र अडचणीत सापडलाय हा संघ. पण मंगेश देशमुखवर आता जबाबदारी आहे, ही जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल कारण सलामीला आलेला हा फलंदाज आहे. अकू टप्प्याचा चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागून चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरसावतोय. निश्चित रिलीज झाल्यानंतर हा चेंडूला गॅदर केलं, चांगली फेकी पाहायला मिळते. तद्वर मात्र मंगेश देशमुखच्या रूपात शिवकन्या इलेव्हन स्टारला एकेरी धाव मिळते. हे एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत, सात धावा. सात धावा धाव फलकावरती लागतायत फलंदाजी मार्कवरती. आदर्श शिवकन्या इलेव्हन स्टारचा हा फलंदाज आदर्श. यावेळी मात्र डीप पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू सरसावला, अतिशय वेगाने हा चेंडू जातोय. ड्राईव्ह पाहायला मिळाला, पॉईंट ड्राईव्ह पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय सरळ गरंगळत सीमारेषा पलीकडे. येतोय चांगला चौकार. निश्चित थँक्यू. या व्ही एम पी एलची चर्चा आज पूर्ण खालापूर तालुक्यामध्ये होते आणि म्हणूनच या ठिकाणी एम पी एल विभागातील नामवंत खेळाडू मयूर मुंडे आणि राहुल पाटील वनवाटे हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला त्यांचं उपस्थित दाखवत या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळी मात्र हा टाकलेला चेंडू बॅट हातात दिसते फलंदाजाच्या, एकेरी धाव पूर्ण होते. त्याचबरोबर सौरभ पाटील होराळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळी मात्र हा टाकलेला चेंडू बॅट हातात नसते निश्चितपणे एकेरी धाव पूर्ण होते. एकेरी धावीच्या मदतीने बारा धावा दहा पल्ल्यावरती लागतात. शिवकन्या इलेव्हन स्टार संघाच्या मंगेश देशमुखकडे जबाबदारी आहे. यावेळी मात्र हा चेंडू आहा म्हणता बॅटच्या खालून निघून जात आहे, सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संकेत मते आतापर्यंत जर विचार केला तर यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. लेग बिफोर द विकेट मात्र पंचांनी दाद निश्चित फेटाळली. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी अडचण निर्माण करू शकतो मात्र यष्टी रक्षक शिल्दरक्षकांच्या माध्यमात थोडंसं फंबल होतं. जम्बलिंग झाल्यानंतर मात्र चुकी घडतीय. कुठंतरी या ठिकाणी धावबाद होऊ शकला असता का फलंदाज आदर्श. पण यावेळी मात्र लेगबाईचा इशारा होतोय पंचांचा. या लेगबाईच्या स्वरूपात मात्र दोन धाव मिळवले जाते या चेंडूवरती. मंगेशच्या रूपात का होईना, मात्र दोन धावांनी धाव फलकावरती धावा लागतील. चौदा धावा, तीन गडी बाद चौदा धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र पायाला चाटून हा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये रिलीज होतोय. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते मंगेशच्या रूपात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी लेगबाईच्या रूपात या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. लेगबाईच्या रूपात एक धाव पूर्ण होते आणि एका धावीच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती लागतात. दहा फलकावर धावा लागतात, पंधरा धावा. पाणी पाठवाय फोटो पाठवायचंय. स्वराज इलेव्हन संघाचा बारावा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय. शिवकन्या इलेव्हन स्टार संघाचा बारावा खेळाडू असणं गरजेचं आहे, येणं अपेक्षित आहे. पाणी पाठव पाणी. दोन षटकांचा खेळ झालाय, बारा चेंडूवरती धावा लागतायत, पंधरा धावा. विचार केला फलंदाजीचा शिवकन्या इलेव्हन स्टार देवेंद्र देशमुख यांनी पॅक केलेला संघ शिवकन्याचा, तर निश्चितपणे या ठिकाणी तीन गडी बाद झाल्यानंतर मंगेशकडे जबाबदारी दिली आहे आणि ते मंगेश जबाबदारी चोखपणे पार पाडतोय. पण विचार केला निखिल विचारचा पहिल्या चेंडूवरती बाद झाला, त्यानंतर मात्र आलेला सतीश पाटील लवकरात लवकर पहिल्या चेंडूवर तो ही सुद्धा माघारी परतला.
त्यानंतर या हंगामातला चेतन देशमुख जो इनफॉर्म प्लेयर आहे ज्यांनी एमपीएल अक्षरशः गाजवली आणि सहा चेंडूवरती सहा षटकार ठोकले, तो चेतन देशमुख सुद्धा पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. गोल्डन टकचे तीन गडी शिकार झाले अर्थात संदेश पाटीलचे, आणि ते अडचणीत त्या संघाला टाकून गेले शिवकन्या संघाला, इलेव्हनस्टार संघाला. मात्र मंगेशकडे दिलेली जबाबदारी करणार, ती जबाबदारी आता पूर्णपणे खांद्यावर जबाबदारी घेऊन या संघाला कुठेतरी 30-35 आसपास पोहोचावं लागेल. त्याच्या जोडीला मात्र साथ करतोय आदर्श. निश्चितपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते अब्बी, की आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. कुणाच्याही बाबतीत जरी झालं तरी आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी कायमची नसते, कारण एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. त्याच्यामुळं काळ आणि वेळ याची सांगड घालत आपली कर्तव्य आहेत किंवा आपली जबाबदारी आहे ती चोखपणे पाडावी लागतील. कुठेतरी याचा फायदा या ठिकाणी स्वराज इलेव्हन संघ उचलतोय. वेळ आणि काळाचा दोन्हीचा सदुपयोग पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते या चेंडूवरती रुपेश पाटील. स्वराज इलेव्हन संघाचा हा तिसरा क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी करतोय. लॉंगन क्षेत्रामध्ये हा चेंडू पुढे येऊन काढला. या ठिकाणी समीर मोरे चूक करतोय, चुकीला माफी नाही, हातात ना चेंडू सुटतोय नि सुटतोय, चेंडू वेगाने पोहोचतोय सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी येतोय. हा हा म्हणता चौकार. एकोणीस धावा धाफलकावरती लागतायत. मंगेश या ठिकाणी मात्र कुठेतरी अडचणीत सापडतोय. बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये, यावेळी मात्र पायाला लागून चेंडू चित्रशा हातात जातोय. तद्वर मात्र लेग बायच्या रूपात एकेरी धाव पूर्ण होते शिवकन्या इलेव्हन स्टार संघाची. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 20 अंकावरती. 20 धावा धाफलकावरती लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर रुपेश पाटीलचं. देवेंद्र देशमुख यांचा हा संघ या ठिकाणी खेळतोय. शिवकन्या इलेव्हन स्टार त्याच्या उपक्षा होऊ शकाल. स्वराज इलेव्हन संघ अर्थात अवधूत घारे आणि राजू ढोकले यांनी हा पॅक केलेला संघ या ठिकाणी दोन हात करतोय या सामन्यामध्ये. तिसरा सामना या लीगचा फर्स्ट राऊंड मधला तिसरा सामना आपण पाहू शकाल. शिवकन्या इलेव्हन स्टार विरुद्ध स्वराज इलेव्हन संघ. प्रथम या ठिकाणी स्वराज इलेव्हन संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवत क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याचा फायदा निश्चितपणे गोलंदाज उठवत आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे आता मात्र रुपेश पाटील या गोलंदाजाची. 55 निश्चितपणे हँड रिलीज होत आहेत. आमच्याकडे एक व्यायामाचा प्रकार दाखवून मात्र पनिशमेंट केली जाते गोलंदाज रुपेश पाटीलला. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत निश्चितपणे भर पडेल. स्वेअरचा हा मारा निश्चित पाहायला मिळाला रुपेश पाटीलचा, आणि या स्वेअरच्या धावेमुळे धावसंख्येत बदल होतोय. 21 धावा दहा फलकावरती लागतात. यावेळी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू सुद्धा बॅक टू बॅक व्हाईटचा इशारा होतोय. पंचांचा इशारा आमच्याकडे पोहोचतोय. बॅक टू बॅक दोन व्हाईट, मात्र अवांतर धावेत दोन नि भर पडली जाईल. धावसंख्या मात्र 22 अंकावर पोहोचते. शिवकन्या इलेव्हन स्टार संघाचे बोनसच्या रूपात निश्चितपणे या धावा मोजल्या जातील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आदर्श निश्चितपणे एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्नात आहे, पण चेंडूची अपेक्षा त्याला खराब तर भेटेल का यावर लक्ष लागू नये. पंचांकडे दाद मागितली जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा हा व्हाईटचा इशारा आहे पंचांचा. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी. ऑफिशियल दोन्ही ऑफिशियल सज्ज आहेत. आता प्रीतम पाटील प्रशांत बांदिवडेकर यांच्या माध्यमातून तीन चेंडू लगातार व्हाईट पडलेले पाहायला मिळतात रुपेश पाटीलचे. कुठेतरी कानमंत्र किंवा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कुठे चुका घडतात आणि सुधराव्या कुठे लागतील हे सांगणं अपेक्षित आहे. यावेळी लॉंग आर्म क्षेत्रामध्ये या चेंडून खेळून काढलाय. वन बाउन्स त्या चेंडू शेरच्या हातात जातोय. त्या दोन एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो निश्चितपणे पंचांकडे. यावेळी दाद मागितली जाते. मंगेश देशमुख अडचणीत सापडला. धाव मात्र कमी पडली, वेग कमी पडला, आणि इथे मात्र हादरा भेटतोय मंगेशच्या रूपात शिवकन्या इलेव्हन स्टार संघाला धावचीतच्या स्वरूपात.
थैंक यू। 25 धावा धावलकावरती लागतात शिवकन्या 11 स्टार संघाचा देवेंद्र देशमुख यांचा हा संघ या ठिकाणी तिसरा सामना खेळतोय। विपक्ष आपण पाहू शकाल संघ या ठिकाणी स्वराज 11 राजू ढोकले आणि अवधूत घारे यांनी पॅक केलेला हा संघ दोन हात करतोय। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लगातार 3 चेंडू फाईट टाकल्यानंतर या चेंडूवरती कमबॅक केलं रुपेश पाटील, निश्चितपणे रनआउट झाला। मंगेश देशमुख या ठिकाणी माघारी परततोय, मात्र धावलकावरती धावा आपण पाहू शकाल थोडेशा कमी जरी असल्या तरी मात्र एक चांगल्या रणनीतीने हा खेळ पाहायला मिळतोय। 25 धावा धावलकावरती आहेत, 35-40 आसपास जाणं गरजेचं आहे। कर्णधारांनी निश्चित कमेंट केली होती या ठिकाणी बाईटच्या स्वरूपात की 60-65 आकडा निश्चित पूर्ण केला जाईल किंवा मिळवले जातील, मात्र तो आकडा या ठिकाणी कुठेतरी मोठा ठरला आणि धावा मात्र कमी पडताना पाहायला मिळतात। मोठे हादरे तिन्ही हादरे महत्वाचे ठरले या ठिकाणी स्वराज 11 संघाला। निखिल विचारे त्याचनंतर आपण पाहू शकतो सतीश पाटील आणि चेतन देशमुख 3 चेंडू लगातार 3 विकेट पडल्यानंतर मात्र शिवकन्या 11 संघ कुठेतरी अडचणीत सापडला। महत्वाचे तिन्ही विकेट्स लवकरात लवकर माघार गेल्यानंतर काय प्रेशर येतं मिडल विकेट मिडल ऑर्डरवरती हे पाहायला मिळालं। यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय विकेटवरती आदळल्यानंतर या चेंडूची निर्धार स्वरूपात सांगता होत्या। तिसरं षटक समाप्त झालंय, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूचा खेळ आम्हाला सांगून जातोय। 26 धावा धावलकावरती लागतात चांगल्याच्या मोबदल्यात मात्र शिवकन्या 11 स्टार संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 च्या अंकावरती। शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेथ ओव्हरचं षटक आणि ह्याच षटकामध्ये हॅलो 40-45 आसपास जर शिवकन्या 11 स्टार संघाला पोहोचायचं असेल अबिल तर मात्र या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे। डेथवरचं षटक आहे, षटकार चौकरांची अपेक्षा असणारे संघाला अर्थात संघ मालकाला ती अपेक्षा पूर्ण होणं गरजेचं आहे। पण मात्र जे महत्वाचे घटक होते या सामन्याचे किंबहुना फलंदाज ते महत्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर आता जबाबदारी घेणार कोण हा चर्चेचा विषय आहे। कारण मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी असते संघाला पुढे नेण्याची, ते मिडल ऑर्डर यावेळी काय करणार मोठे फटके मारणार का डिफेन्स करणार हे पाहणं गरजेचं आहे। पण सर्वात महत्वाची वेळ आता सांगून जाते की हे डेथवरचं षटक आहे, या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला 40 आसपास पोहोचलं जाईल। कर्णधारांनी काय सूचना दिल्या असतील फलंदाजाला हे सुद्धा महत्वाचं आहे कारण याच षटकामध्ये 25 धावा शेवटचं षटक हे 4th षटक प्रगतीपथावर शेवटचं षटक असणारे 6 चेंडू हातामध्ये आहे। 6 चेंडूमध्ये कमीत कमी अंदाजानुसार 15 धावा येणं अपेक्षित आहे तरच कुठेतरी शिवकन्या 11 स्टार संघ एक चांगला आकडा देऊ शकेल विपक्षी संघाला चेस करण्यासाठी। 4th क्रमांकावरती गोलंदाज येतोय स्वराज 11 संघाचा, स्वतः या संघाचा संघ मालक आणि कर्णधार राजू ढोकले, उपकर्णधार राजू ढोकले। यावेळी चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू होता 4th षटकातला हाणामारीचं षटक, एक डेथवरचं षटकामध्ये काय गोलंदाजी असावी आणि टिचून मारा कसा असावा हा कसलेला गोलंदाज सांगू शकतो। आणि मला वाटतं या क्रिकेटमध्ये कसलेला आणि अनुभवाचा फायदा घेत राजू ढोकलेने ही जबाबदारी स्वतः घेतली खांद्यावरती आणि पहिला चेंडू निर्धार स्वरूपात सांगता। यावेळी लॉफ केलेला चेंडू, चेंडू जातोय लॉंगन क्षेत्राबाहेर, जबरदस्त फटका पाहायला मिळाला लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर, बघता बघता चेंडू जातोय सीमा पार, षटकार। स्वतः अनुभवाचा फायदा आणि स्वतः संघ मालक राजू ढोकले या ठिकाणी गोलंदाजी करतोय। यावेळी मात्र हवे चेंडू जातोय, स्वतः राजू ढोकले चेंडू खाली येते, फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते, विकेट बाद होते, षटकार मारलेला फलंदाज आता मात्र माघारी परततोय आदर्श। थँक्यू डी से, म्युझिक इन्स्ट्रुमेंट कमी करा आता गाणी वाजवा। 5 विकेट गेलेले आहेत आणि निश्चितपणे राजू ढोकलेला मात्र यावेळी हा विकेट मिळाला।
या चेंडूवरती आणि पुढच्या चेंडूवरती अर्थात हॅट्रिक जर मिळवली, लगातार 3 विकेट जर मिळवला राजू ढोकलेने, तर मात्र अंबाजी ढोकले यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। स्पेशल वडापाव अंबाजी ढोकले, आता त्यांच्याकडे 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल राजू ढोकलेला। हॅट्रिकसाठी ही संधी होती, मात्र नामी संधी कुठेतरी हुकवलेली पाहायला मिळते। यावेळी मात्र सेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, एकेर धाव निश्चित पूर्ण करून जात आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून, एक्स वाय झेड या फलंदाजाच्या माध्यमातून। दर्शन पाटील याच्या माध्यमातून दोन धावा पूर्ण केल्या जातात शिवकल्याण लेफ्टार संघाच्या, आणि या दोन धावांच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धाव लागतात 34 धावा। गुडलाईन स्पॉटचा हा चेंडू उसळी घेतो आहे, सातत्याने अडचण निर्माण करणारा हा चेंडू ज्या ज्यावेळी गुडलाईनला पडतो आणि उसळी घेतो फलंदाज अक्षरशः चकवतो त्याला, हा चेंडू पाहायला मिळाला। चेंडूची सांगता निर्धाव स्वरूपात राजू ढोकलेची, धाव फलकावरती धावा स्थिरवलेला पाहायला मिळतील। फलंदाज माघारी पत्र बॅट चिकट चाटून गेला म्हणतो चेंडू बॅटला, आणि हा फलंदाज बाहेर जातोय मैदानाच्या। 34 धावा स्थिरवलेली पाहायला मिळते विकेटच्या रूपात, रनआउट स्टंपिंग केले, रनआउटच्या स्टंपिंगच्या रूपात हा मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। यावेळी रनआउटच्या रूपात हा गडी बाद होऊ शकतो आणि निश्चितपणे हा फलंदाज एकेरी धाव घेण्याच्या चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये माघारी परततोय। विकेट या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात, विकेट गेलेले पाहायला मिळते, 7 क्रमांक या ठिकाणी विकेट गेलेले पाहायला मिळतात, 7 विकेट या ठिकाणी जात आहेत शिवकन्या एलिव्हेटर संघाचे। पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात शिवकन्या इलेव्हन स्टार संघाच्या, 34 धावा, 34 लॉस ऑफ 7 विकेट्स। ऋतिक बर्थडे सॉन्ग, बर्थडे सॉन्ग अर्थात आमचे परम मित्र आणि परम स्नेही आणि एक या विभागातील एक उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून ज्यांचं नाव अधोरेखित केलं जातं असे सन्माननीय कुशल साहेब पाटील यांचा आज जन्मदिवस, आणि ह्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000 साल, आणि हा जन्मदिवस थाटामाटात साजरा होतोय कुशल पाटीलचा, आणि म्हणूनच आमच्याकडून हे DJ सॉन्ग बर्थडे गिफ्ट कुशलला। थँक्यू रिझे, हॅपी बर्थडे डिअर कुशल, हॅपी बर्थडे टू यू। हॅलो अमित, एक सूचना आहे, जो पट्टा आपण धावपट्टीच्या बाजूला बांधलाय तर मी प्रेक्षक वर्गाला विनंती केली त्या पट्ट्याच्या आपण पलीकडे साईडला बसायचंय। निश्चितपणे जी बाउंड्री लाईन आखली गेली आहे, जी पट्टी आपल्याला पाहायला मिळते पिंक कलरची, गुलाबी कलरची, त्या पट्टीच्या बाहेर प्रेक्षकांना विनंती आहे, या या सामन्याचा कणात आपण कुपऱ्या प्रेक्षकांनी पट्टीच्या बाहेर बसला, ती पट्टी त्याच्यासाठी लावली आहे, तुम्ही पट्टीच्या आतमध्ये बसलात। हा प्रेक्षक मायबाबाला नम्रतेची विनंती आहे की आपण त्या धावपट्टी पट्टीच्या बाहेर बसा, या मॅचचा जरूर आनंद घ्या आणि पट्टीवर ना प्लीज उठा आपण। आणि दोन्ही संघाचे संघमालक आणि कर्णधार एक विनंती आहे की आपण स्टेजच्या समोरच आतमध्ये जायचंय आणि तिथूनच लाईनअप करायचंय। पुन्हा एकदा सूचना येते, 3 सूचना महत्वाच्या आहेत। बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक, तमाम प्रेक्षक, तुम्ही या स्पर्धेचा कणात कृपया पट्टीच्या बाहेर जाऊन बसा। दुसरी सूचना अशी आहे की ज्यावेळी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कर्णधार येतील तेव्हा बाहेरूनच जा। आणि तिसरी सूचना अशी आहे, ज्यावेळी सामना तुमचा चालू होणार आहे तेव्हा प्लेइंग 11 खेळाडू उजव्या आणि डाव्या साईडला असतील, कुठूनही येऊ नका। आणि 12 खेळाडू कंपल्सरी आहे, नाही तर कमिटीचा निर्णय पॅनलाइज।
सन्माननीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आणि आमचे परम स्नेही भूषण साहेब पाटील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर रायगड जिल्हा युवक काँग्रेस आणि सन्माननीय सचिव श्री दादा खाने या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। साहेबांना विनंती की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि आमचे परम स्नेही सन्माननीय भूषण भाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। भाईंचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर रायगड जिल्हा युवक काँग्रेस सचिव सन्माननीय श्री प्रशांत साहेब खाने यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत होतंय। साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर आपचा बर्थडे बॉय अर्थात कुशल साहेब पाटील यांना सुद्धा विनंती की आपण या ठिकाणी स्थानापन व्हावं। मॅच स्टार्ट होते पाहायला मिळते। चार षटकामध्ये गरज आहे आता मात्र स्वराज इलेव्हन संघाला 35 धावांचं। पहिल्या षटकातला पहिला चेंडू चेतन देशमुख गोलंदाजी मार्क वरती, पंचांकडे दाद मागे जाते, स्क्वेअर लेग अंपायर वरती प्रेशर दिलं जाते। पहिला चेंडू होता पहिल्या षटकातला, फलंदाजाला मात्र या ठिकाणी चकवण्याचा प्रयत्न केला जातोय। पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या षटकातला पहिला चेंडू पहिल्या षटकातला पहिला चेंडू 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र स्वराज इलेव्हन संघाला आहे। पहिला चेंडू फसवा टाकला होता, यावेळी ग्लासचा चेंडू या ठिकाणी खेळून काढला आणि निश्चितपणे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं। यावेळी क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून फेकी चांगली आली होती। भूषण गायकरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं। या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकी पाटील मात्र बाद झाला असता थोडक्यात मात्र बचावला। दोन चेंडूवरती एकेरी धाव मिळते। 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र एक धाव पूर्ण होते आहे। निश्चितपणे या ठिकाणी या फलंदाजाच्या माध्यमातून स्वराज इलेव्हन संघ राजू ढोकले आणि अवधूत घरे यांनी पॅक केलेला संघ खेळतोय फलंदाजी मार्गावरती। तसेच जर विपक्ष जर पाहिला क्षेत्ररक्षण करणारा संघ देवेंद्र देशमुख यांनी पॅक केलेला संघ शिवकन्या इलेव्हन स्टार या ठिकाणी 35 धावा वाचवण्यासाठी खेळपट्टीवरती मात्र प्रयत्नांची शिरा कष्ट करतोय, प्रयत्न करतोय, मेहनत घ्यावी लागेल। पॉवर प्लेचं पहिलं षटक, पी1चं षटक, समीर मोरे आक्रमक होतोय। समीर मोरेच्या भात्यामधून निघालेला हा भेदक आक्रमक मारा चेंडू जाते सीमारेषा पल्लीकडे, 6 धावांचा हा गगनचुंबी षटकार। थँक यू डीजे। 6 धावा या ठिकाणी मोजल्या जातात। षटकार आला समीर मोरच्या भात्यामधून देखणा फटका, पुन्हा एकदा लाफ थ्रू करण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा आउटसाइड एज लागून हा चेंडू जातोय इष्टकच्या सरळ हातामध्ये। पहिला हादरा समीर मोरेच्या रूपात स्वराज इलेव्हन संघाला। डीजे पहिल्या झटकाने येते समीर मोरेच्या रूपात या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ स्वराज इलेव्हन संघाला। चेतन देशमुखच्या चेंडूवरती मात्र आक्रमक धारण केली होती, मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला, त्याचवेळी मात्र कमबॅक करावं लागलं चेतनला आणि त्यांनी दाखवून दिलं अनुभव आणि जिद्द काय असते। दुसऱ्या चेंडूवरती मात्र समीर मोरेला एक चकव्या गोंडीवर चेंडूवरती फसवलं, ऑफ साईडला टाकलेला चेंडू गुडलेस स्पॉटचा, असं वाटलं होतं की ह्या चेंडू बाहेर येईल की काय, पण चेंडूला जी गती प्राप्त झाली स्लोवरची त्या गतीच्या परिवर्तनामुळं समीर मोरे मोरे मात्र माघारी परतला। या चेंडूवरती पहिला हादरा मिळतो, पहिला झटका मिळतो स्वराज इलेव्हन संघाला। संघाची धाव धावफलकावर धावा लागतात अवघ्या 7 धावा धावफलकावरती लागतात स्वराज इलेव्हन संघाच्या। तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज संदेश पाटील स्वतः किरणदार या ठिकाणी संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात येतोय। 7 धावा धावफलकावरती येत आहेत। पहिलं षटक पी1चं षटक, एक पॉवर प्लेचं षटक मात्र चेतन देशमुखचं प्रगतीपथावरती आहे। 9 क्षेत्ररक्षक मात्र सकलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मेहनत करतात। संदेश पाटील हा संदेश पाटील हा खेळाडू मात्र पुन्हा एकदा माघारी परततो। एक फसवा चेंडू गुडलेन स्पॉटचा, हा चेंडू सुसळी घेतली आणि निश्चितपणे संदेश पाटील डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट चिकट लागून चेंडू यशाच्या हातात सोपवतोय सोपवतोय, दुसरा गडी बाद होतोय संदेश पाटीलच्या रूपात स्वराज इलेव्हन संघाचा।
थैंक यू डीजे। निश्चितपणे जो झेल टिपला गेला एस्टनच्या पाठीमागे निखिल विचारेचा, निखिल विचारेन जो झेल टिपला गेला त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं बक्षीस आलंय। सन्माननीय जयसाहेब पनवेलकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलंय, अर्थात निखिल विचारेला जो झेल टिपला गेला या चेंडूवरती मनपूर्वक अभिनंदन। भाई भूषणभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, दात्यांची कमी नाही, दाताने अनेक आहेत पण घेणाऱ्याची झोळी फाटलेली नसावी। यावेळी जबरदस्त प्रकारचा चेंडू, चेंदर देशमुखचं कौतुक मी तिन्ही चेंडू वरती करेन। ज्या पद्धतीने तिन्ही चेंडू टाकले यावेळी मात्र हॅट्रिकचा चान्स होता, संधी होती, सोनेरी संधी होती आणि निश्चितपणे या संधीचं सोनं करायचं होतं। हरकत नाहीये पण चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली। ज्यावेळी समीर बोरेने आक्रमकता धारण केली, ते षटकार मारला, त्याच्याच पुढच्या चेंडूवरती मात्र दोन गडी बाद केल्यानंतर तिसरा चेंडू फसवा टाकला आणि तिन्ही चेंडू अर्थात अक्षरशः निर्धाव चेंडूची सांगता केली आहे चेतनने। पहिला षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात 7 धावा, 7 धावा धावफलकावरती लागतात। पहिलं षटक समाप्त झालंय, गडी बाद होण्याचा क्रम जर पाहिला तर दोन गडी बाद झालेले पाहायला मिळतात। समीर कचरे आणि यायचे समीर कचरे, त्यानंतर चौथा सामना असेल अर्थात प्रिंकल स्टार संदेश देशमुख यांनी पॅक केलेला संघ प्रिंकल स्टार विरुद्ध भूषण भाई पाटील यांनी पॅक केलेला संघ एक्विरा 11। दोघेही संघ मालक एकत्र जोडीने बसलेले आहेत, काहीतरी चर्चा चालू आहे पुढच्या सामन्यासाठी। तर दोन्ही संघाच्या नायकांनी संघनायकांनी प्रिंकल स्टार संघाचा संघनायक आणि एक्विरा 11 स्टार संघाचा संघनायक कृपया समालोचन कक्षाशी यायचे नाणेफेकीच्या कौलसाठी। पहिलं षटक समाप्त झालंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत 7 धावा, दोन गडी बाद 7 धावा। चेतन देशमुखनी जी गोलंदाजी केली एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली चेतन देशमुखच्या माध्यमातून। यावेळी मात्र हा चेंडू फसवा पाहायला मिळाला, विकी अक्षरशः चेंडूकडे पाहतोय, फसवा चेंडू पाहायला मिळाला, चेंडूची गती आणि परिवर्तन पाहायला मिळालं, चेंडू खाली राहिला आणि मात्र फलंदाज याकडे बघतोय हा चेंडू बॅटवर येईल कसा। तद्वर मात्र चेंडू वेगाच्या गतीनं मात्र निखिल विचारच्या हातात समावतोय। निर्धाव चेंडूची सांगता 7 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती लागतात। यावेळी दिलस्कोप पटका पाहायला मिळतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षकाचा, झेल ही सुटला आणि सीमारेषेत चेंडू ही गेला। 4 धावा मिळतायत फलंदाज विकी पाटीलला। या चौकाराच्या मदतीने दिलस्कोप फटका पाहायला मिळाला विकी पाटीलच्या रूपात, जो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मारला गेला होता, तिलक रत्न दिलशान श्रीलंकेचा खेळाडूने मारला होता तो फटका पाहायला मिळाला विकी पाटीलच्या रूपात 4 धावांचा चौकार। फुलटा स्वरूपाचा चेंडू, अतिशय गॅपमधला ढकलेला चेंडू, दोन्ही क्षेत्राच्या मधवर चेंडू जातो वेगाने सीमारेषा पलीकडे, येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार, विकी पाटील ऑन फायर। थँक्यू डीजे, थँक्यू। प्रिंकल स्टार संघाचा कर्णधार आणि स्वराज 11 संघाचा कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी, आला असेल तर संपर्क करायचा आमच्याकडे। बॅक टू बॅक 2 चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत 15 धावा, विकी ऑन फायर झाला आहे निश्चित, या गोलंदाज आक्रमकता धारण करतोय। 2 चौकार लागल्यानंतर मात्र एक कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वासाची पायरी आता चढलेली आहे विकीने, याच विश्वासाच्या जोरावरती हा फलंदाज संघ विजेते पदाकडे पोहोचवतोय। यावेळी कवर राईचा फटका, अतिशय जबरदस्त फटका, लगातार तिसरा बॅक टू बॅक 3 चौकार विकी पाटीलच्या माध्यमातून भात्यामधून निघतात 101, जबरदस्त चौकेर फटकेबाजी पाहायला मिळते विकीच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम दर्जाचा सुरेख आणि सुंदर सलग 3रा चौकार।
DJ Emmy and DJ Lucky Lucky Lucky. लगातार बैक टू बैक तीन चौकार, विकी पाटिल ऑन फायर, जबरदस्त फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी, काय टैलेंट या फलंदाजाच्या भात्यामध्ये। जिथे चेंडू पडतोय त्या क्षणी तिथे दिशा देण्याचा प्रयत्न करतोय। तीन चौकार आल्यानंतर मात्र फलंदाज आक्रमक झाल्यावर पाहायला मिळतोय। दहा फलकावरती धावा आहेत, अभि पाटील धावा 19 धावा दहा फलकावर लागतात, 35 धावांचा पाठलाग करताना 19 धावा दहा फलकावरती लागतात। कुठेतरी गोलंदाज अडचणीत आलेला पाहायला मिळतोय। ब्लॉकचा चेंडू खणून काढला, एकीराव निश्चित पूर्ण करून देणार, डिफेन्स केला, सन्मान दिला या चेंडूवरती विकी पाटीलने, सन्मानाचा हा चेंडू। आणि या चेंडूवर मात्र एकेरी धाव मिळवून देतोय आपल्या संघाला, स्वराज इलेव्हन संघाला। एकेरी धावेच्या मदतीने दहा फलकावरती धावा लागतील, 20 धावा। विकी पाटील मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय, एक हाती सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजामध्ये का आहे हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न होतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल, रितेश मोरे मात्र या ठिकाणी महागडा ठरतोय। एक लांबडा षटक पाहायला मिळतंय रितेश मोरेचं। यावेळी काय पद्धतीचा चेंडू हाताळला या फलंदाजाने, काय टायमिंग, अप्रतिम दर्जाचं टायमिंग, आहा क्या बात है, षटकार। समीर कचरे आणि पंकज देशमुख यांना विनंती आहे, पाणी संपलेलं आहे, पाणी आणायचंय, पाण्याचा पुरवठा करायचा आहे। 26 धावा दहा फलकावरती लागतात। सन्मान्य या ठिकाणी जयेश साहेब पनवेलकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी, आणि भूषण भाई पाटील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागतच आहे। आणि म्हणून दोघांनाही विनंती करण्यात येते की आपण अर्थात एकविरा इलेव्हन संघ आणि प्रिंकल स्टार इलेव्हन संघ, संदेश देशमुख आणि भूषण भाई पाटील यांच्यात जी लढत लागली आहे त्या संघाचं नाणेफेकीचं, सामन्याचं नाणेफेकीचा खोल करण्यासाठी मी विनंती करतोय। सन्मान्य जयेश साहेब पनवेलकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा। हेड इज कॉल, एकविरा इलेव्हन संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे। काय असेल रणनीती हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असेल की काय निर्णय, प्रथम आम्ही गोलंदाजी करणार, अपोजिट संघाला फलंदाजीसाठी पाचारण करतो, 35 ते 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। आमच्यासाठी जयेश आणि जगदीश या दोन महत्त्वाचे विकेट असतील, त्यांच्यासाठी रणनीती आम्ही आखलेली आहे, बघू त्यात कितपत यशस्वी होते। थँक्यू किरण, आणि या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक। जयेश चव्हाण, अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ तुझ्याकडनं पाहण्याची संपूर्ण प्रेक्षकांना अपेक्षा असते नेहमीच, आज अनुभवाचा कितपत फायदा उचलणार इथं? किरण पाटीलसारखा एक अनुभवी फलंदाज किंवा खेळाडू तुझ्या समोर आहे, या लीग मध्ये खेळताना काय स्ट्रॅटर्जी वापरली जाईल किंवा किंबहुना अनुभव कितीपर्यंत सातत्यात उतरवशील? मी माझं जे 100% देणार ते माझ्या टीम साठी आणि माझ्या ओनर साठी। प्रथम फलंदाजी करताना किती आकडा कितीपर्यंत सरकेल कराल? हो संघही मातबगार आहे, त्यामुळे मी कमीत कमी तरी 50-60 धावा तरी मी करायचा प्रयत्न करेन, म्हणजे माझ्या टीम कडून मी अपेक्षा ठेवेल की माझा संघ 60 धावा तरी नक्की करेल। या सामन्यामध्ये एक मॅच फॅक्टर असते, व्ह्यू असतो, तो काय असेल, कोण असेल असा हा खेळाडू ज्याच्यावर पूर्णपणे दारमदार तुझ्या संघाचा असेल, स्वतः तू आहेस का दुसरा अजून कोण आहे? जगदीश जाधव। थँक्यू जयेश चव्हाण, हे होते जगदीश, जयेश चव्हाणचे कमेंट। 40-45 आसपास त्यांना धावा या सामन्यासाठी पटकवायचे आहेत, आणि त्याच धावा निश्चितपणे त्यांना एक विजयाच्या ठिकाणी पोहोचू शकेल असं त्याचं मत आहे। पण हे मत काय सांगून जाईल आपल्याला निश्चितपणे पुढच्या गोलंदाजाचं नाव रोहन दुधाने। एकेरी धाव या चेंडूवरती मिळतीय, 32 धावा दहा फलकावरती लागतात, गरज आहे आता मात्र 3 धावांची। रोहन दुधाने
यावेळी पुन्हा एकदा दिलस्कोप पाहायला मिळता. विनिंग विजयी चौकार विकीच्या भातामधून निघतोय हा विनिंग चौकार, विजयी चौकार विकी पाटीलच्या रूपात. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. जॉन खानावचा जॉन संभाषण कक्षाशी संपर्क करायचा. सन्माननीय व्हीएमपीएल कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मंगेश भाई पाटील, त्याचबरोबर युवा उद्योग